मनोज जरांगे पाटील यांच्या विधानसभेच्या राज्यातील सर्व जागा लढवणार यावर कोकणातील मराठा समाज देखील जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी पुढे येणार आहे. येणाऱ्या विधानसभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांच्या वतीनं मराठा उमेदवार देणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीबाबत उमेदवारांची देखील चाचपणी सुरू असल्याचं मत मांडलं जात आहे. सिंधुदुर्गात कुणबी मराठा म्हणून 2.5 लाख नोंदी मिळाल्याचा दावा करत आम्हाला इतरांनी हलक्यात घेऊ नये असा इशारा देखील यावेळेला देण्यात आलाय. जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले 288 जागा निवडणूक लढवणार असं जाहीर केल्यामुळे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिन्ही मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करणार जरांगे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी. मग ते इतर समाजाचा आम्हाला पाठिंबा असले इतर म्हणजे ओडिशींचा सुद्धा असणार आहे कारण ओडिशीत आम्ही ओडिशीत जाणार असं आमचं म्हणणं आहे का म्हणजे ओडिशीवाल्यांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा असेल. कणकवली विधानसभा मतदारसंघ, कुडाळ विधानसभा मतदारसंघ आणि सावंतवाडी मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघात आम्ही निवडणुका लढवणार. उमेदवारांची चाचपणी केलेली आहे तशी, कारण मी स्वतः सुद्धा उमेदवार आहे एका कुडाळ मतदारसंघातून राहणार आहे. 2.5 लाख नोंदी मिळाल्या आहेत सिंधुदुर्गात. मतदानावर फरक पडणार नाही किंवा काय परिणाम कसा होणार नाही हे सांगता येणार नाही. थोडा याचा विचार करावा सगळ्यांनी.